बातम्या नाशिक मधून राज्यातील फार्मसी शाखेच्या विना अनुदानित पदव्युत्तर संस्था शिक्षण शुल्क समितीकडून आपलं शुल्क ठरवून घेत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. सरकारचं अनुदान मिळत नसताना देखील हा अभ्यासक्रम हा सरकारी अनुदानित असल्याचं काही संस्थांनी थेट आपल्या वेबसाईटवर हा सगळं प्रकार म्हटलेला आहे. राज्यामध्ये औषधशास्त्र म्हणजेच फार्मसीचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या केवळ चारच विना अनुदानित संस्था आहेत. अशा विना अनुदानित संस्थांनी आपली शुल्क निश्चिती शिक्षण शुल्क समितीकडून करून घेणं आवश्यक असतं. माहितीच्या अधिकारातून समोर आलेल्या माहितीत राज्यभरातील या विना अनुदानित संस्था त्यांचा फार्मसीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम अनुदानित असल्याचं बिंदिक्कतपणे जाहीर करतात. सिटीझन फोरम फॉर सँक्टिटी इन एज्युकेशन सिस्टीम या संस्थेनं तंत्रशिक्षण विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे. शिक्षण शुल्क समितीच्या अंतर्गत आला पाहिजे आणि त्यामुळे सदर याच्यामध्ये आमची अशी मागणी आहे की सरकारने ह्यात प्रॉपर लक्ष घालून त्यामध्ये लवकरात लवकर आपला डिसिजन द्यावा. अशा परिस्थितीत सरकार आणि तंत्रशिक्षण विभाग काय करतंय हा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आम्हाला काही फी आकारावी आम्ही असं जर म्हटलं तरच आम्ही शिक्षण शुल्ककडे जाऊ, अन्यथा जाण्याची गरज पण नाही, कारण ऍडमिशन तिकडनं शासनाकडनं होतं पण फी पण शासनाकडनंच येते. एकूणच शिक्षण शुल्क समिती आणि तंत्रशिक्षण विभाग यांच्यात या मुद्द्यावर समन्वय नसल्याचंच यातून उघड झालंय. पुण्याहून अरुण मेहत्रेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.